सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये. जगभरात कोरोना प्रादुर्भावापाठोपाठ आता मंकी पॉक्सनं धाकधूक वाढवली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकी पॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. WHOच्या मते मंकी पॉक्स हा विषाणूजन्य जेनेटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. सध्या भारतामध्ये मंकी पॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र इतर देशातील प्रकरणं पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकी पॉक्स बाबत मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या सूचनेनंतर राज्याचा आरोग्य विभाग मंकी पॉक्स बाबत सतर्क होताना दिसत आहे. कोरोना काळात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी राज्य शासनाने मिशन वात्सल्य योजना जाहीर केली आहे. आज या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना बीडच्या परळीमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलंय. परळी तालुक्यामध्ये दोन्ही पालक गमावलेले 3 बालकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत, तर 1 पालक गमावलेले 127 बालकांना प्रतिमहा 1100 रुपये बाल संगोपनासाठी देण्यात आले आहेत. या बालकांच्या बँक खात्यामध्ये 6 महिन्यांची रक्कम दिली गेली आहे. याचं प्रातिनिधिक स्वरूपात धनंजय मुंडे यांनी बालकांना धनादेशाचं वितरण केलंय. या कार्यक्रमाला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये काहीशी अस्थिरता दिसून आली आहे. शेअर बाजाराची सुरुवात झाली त्यावेळी सेन्सेक्स वधारला, पण बाजार बंद होताना त्यामध्ये पुन्हा घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 37 अंकांनी घसरलाय, तर निफ्टीही 51 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.07% घसरण होऊन तो 54,288 वर पोहोचला, तर निफ्टीमध्ये 0.32% घसरण होऊन तो 16,214 वर पोहोचलाय. ज्ञानव्यापी मशीद वादाप्रकरणी वाराणसी जिल्हा कोर्टात आज सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला असून मंगळवारी निकाल सुनावण्यात येणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता निकाल येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानव्यापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा कोर्टासमोर झाली आहे. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पाहावेत, त्यानंतर त्यापुढील सुनावणी करावी अशी मागणी केली आहे. तर मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती. विवाहातील सगळ्या देखाव्याला फाटा देत बीडमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडलाय. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या वधूवरांनी आयुष्यभर रुग्णांची सेवा देण्याची शपथ घेतली होती आणि त्यालाच अनुसरून आधी विवाहापूर्वी वराडी मंडळीची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प त्यांनी केला. विवाहापूर्वी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या शिबिरात या नववधूवरांनी सगळ्यांची तपासणी केली आहे. डॉक्टर वर्षा जाधव आणि डॉक्टर अभिजित अरसूल या दोघांच्या अनोख्या विवाह सोहळ्याची बीडमध्ये चांगली चर्चा रंगली आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये येऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या मागे गेल्या वर्षभरापासून ईडीची कारवाई लागली आहे. तेव्हापासून भावना गवळी प्रत्यक्ष मतदारसंघात सुद्धा येत नाही. त्यांच्या मागे लागलेली ही ईडीची पिडा टळो यासाठी शिवसैनिकांकडून कळंबच्या चिंतामणी मंदिरामध्ये गणेश याग यज्ञ करण्यात आलाय. खासदार गवळी यांना ईडीच्या कारवाईतून मुक्ती मिळावी यासाठी हे होम हवन करण्यात आलंय. महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली आहे. म्हणून महाराष्ट्राच्या आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा वर्धा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण आज करण्यात आलंय. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली असून येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. फळांचा राजा असणारा हापूस आंबा खाण्याची स्पर्धा रत्नागिरीमध्ये आज रंगली होती. रत्नागिरीतील तोंडे या गावात असणाऱ्या हापूस अॅग्रो टुरिझम या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. खास वच्चे कंपनीसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. अगदी 5 वर्षापासूनची मुलं या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती.
विशेष म्हणजे आंब्याच्या बागेतच ही स्पर्धा घेण्यात आली आहे. जवळपास 25 पेक्षा अधिक मुलं या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. 5 मिनिटं या स्पर्धेसाठी वेळ दिली गेली होती आणि या 5 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त आंबे खाण्यासाठी मुलांची चढाओढ सुरू झाली. हापूस आंब्यावर यथेच्छ ताव या मुलांनी मारलाय. अतिशय वेगळी आणि रंगतदार ही स्पर्धा पार पडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी BCCI ने नुकतीच संघाची घोषणा केली आहे. यावेळी IPL मधील दमदार कामगिरीच्या जोरावर काही खेळाडूंची संघात एंट्री झाली असून यातील एक नाव म्हणजे पंजाब किंग्सचा युवा गोलंदाज अर्षदीप सिंह. दरम्यान अर्षदीपच्या संघात येण्याने माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला आनंद झाला असून त्याने या युवा गोलंदाजाची तुलना जहीर आणि नेहरा या दिग्गजांसोबत केली आहे. अर्षदीपने यंदाच्या हंगामात 14 सामन्यात 10 विकेट्स नावी केल्या आहेत. विशेष म्हणजे अर्षदीपने डेथ ओव्हरमध्ये अधिक दमदार गोलंदाजी केली आहे. दर्जेदार मराठी चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन आलेल्या प्रवाह पिक्चर या वाहिनीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या अनोख्या उपक्रमाअंतर्गत मुंबईतील तुलसी पाईप मार्गाजवळ मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सिनेमांचं भव्य दिव्य भिंतीचित्र साकारण्यात आलंय. गेल्या महिनाभर अनेक चित्रकारांचा ताफा या निस्तेज भिंतीमध्ये जीव ओतण्यासाठी मेहनत घेत आहे. मराठी कलाकारांची हुबेहूब चित्र साकारत या चित्रकारांनी तुलसी पाईप मार्गाचं रूप पालटलं आहे. ही बोलकी भिंती चित्र सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. या बातमीसोबतच सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा News 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.